कास अनधिकृत बांधकामाबाबत आमदार शिवेंद्र सिंह राजे यांचे खळबळजनक विधान. कास तलावाजवळील अनधिकृत बांधकामाचे सांडपाणी तलावात, आमदार शिवेंद्र राजेंची कबुली. कास तलावाजवळील अनधिकृत बांधकामांचे सांडपाणी तलावात सोडल्याची कबुली आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नवीन महाबळेश्वर प्रकल्प चर्चासत्रात दिली. यावेळी कासप्रेमींनी व उपस्थित सातारकरांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, कास तलावाजवळ जी काही हॉटेल आहेत त्यांनी हॉटेलचे सांडपाणी तलावात सोडले आहेत आणि यामुळे तलाव प्रदूषित होत असून त्याचे पाणी सातारकरांना प्यावे लागते. ही गंभीर बाब असून याकडे हॉटेल व्यावसायिकांनी लक्ष दिले पाहिजे असे आमदार शिवेंद्रराजेंनी सांगितले. पोल्युशनच्या बाबतीत पण काहीतरी तुम्ही नॉर्म्स लावा. म्हणजे उदाहरण मी त्यांना कालच दिलं की जे कासला जी तलावाच्या इथं जी दोन तीन हॉटेल्स आहेत ती डायरेक्ट त्या हॉटेलचं पाणी त्यांनी तलावात सोडून दिले. कासचा तलाव 100% पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे. आणि माग सुद्धा एक जो सर्वे याचा झाला होता की सगळ्यात चांगलं पाणी म्हणजे त्यांनी पाण्याचे कासचं पाणी सगळ्यात चांगलं पाणी प्यायला आहे कारण सगळं प्रदूषण मुक्त आहे. मला असं एक प्रदूषणाचं पण आमचं सगळ्यांनाच म्हणजे माझं तर सगळ्यांनाच म्हणते की प्रत्येकानं आपापली पण जबाबदारी ओळखली पाहिजे. आपण बंगले बांधतोय, आपण फार्म हाऊस बांधतोय, आपण रिसॉर्ट बांधतोय, आपल्याला व्यवसाय सगळ्यांना स्थानिकांना पण आपली पण थोडी पद्धत चुकली की आपण पण लगेच पाणी ओढायला सोडून द्यायचं, तिथल्या तिथं फायर बाईक काढून टाकून द्यायची. आज आता इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये आपण जर केसली काही इंजिनिअरिंगच्या ह्याच्यावर आपल्या बांधकामांमध्ये झाली आहे मी सगळ्यांनी जर माहिती घेतली तर परवानगीबद्दलचे महसूलचे 1-2 आरोप आहेत, बाकी सगळे विषय पोल्युशन बोर्डाशी संबंधित. तर ह्याचा पण आपण कुठेतरी सगळ्यांनी केलं पाहिजे. नुसतं आपलं कास आहे आपलं कास आहे आणि तिथं दुसरं थोडी एक मी काल म्हणजे की माझी एक वही ते की बांधकामाला पण मर्यादा असावी की ती कशी बांधली जावी. कुणाला पण वाटलं म्हणून त्या ग्रीनरीमध्ये कशी पण त्याला पण तुम्ही टाईप ठेवा, पॅटर्न ठेवा किंवा बांधायची कशी. दरम्यान आमदार शिवेंद्रराजेंनी जाहीर चर्चासत्रात सातारकरांचे तहान भागवणाऱ्या कास तलावाच्या प्रदूषणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केल्यामुळे व अनधिकृत बांधकामाबाबत मुद्दा उपस्थित केल्यामुळे सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. लोकवृत्त.